मी ॲडव्होकेट धनंजय भोसले महाराष्ट्र जुडो असोसिएशनचा अध्यक्ष आहे आणि महाराष्ट्र ऑलिम्पिकचा खजिनदार आहे. अजितदादा पवार यांनी हा ऑलिम्पिक डे सर्व महाराष्ट्रात जिल्ह्या जिल्ह्यात साजरा करावा असा आदेश दिल्यानंतर लगेचच 3-4 दिवसात आम्ही ही योजना आखली आणि आज या ठिकाणी आम्ही ऑलिम्पिक डे 23 जून हा ऑलिम्पिक डे असतो तो साजरा करत आहोत. ऑलिम्पिक डे हा साजरा करण्याच्या मागचं उद्दिष्ट एकच आहे की सर्व खेळाडूंनी सर्व देशांनी एकत्र यावं, बंधुभावाने वागावं, राहावं, कुठले द्वेष भावना असू नये या दृष्टीने हा साजरा केला जातो. डे हा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सातारा तसंच ऑलिम्पिक असोसिएशन आणि गुरुकुलच्या माध्यमातून सातारामध्ये 128वा साजरा होत आहे. अत्यंत चांगल्या पद्धतीनं माननीय युवराज नाईक आणि भोसले साहेब यांनी नियोजन केलेलं आहे. आज या समाजामध्ये क्रीडा क्षेत्राची गरज आहे, आवश्यकता आहे. आपल्या सातारला क्रीडा क्षेत्राची फार मोठी परंपरा आहे, ती परंपरा ह्या समाजाला दिसावी आणि मुलांना त्यातून उत्साह निर्माण व्हावा या उद्देशानं ऑलिम्पिक डे साजरा केलेला आहे आणि या ऑलिम्पिक डे निमित्त सर्व खेळाडूंना माझ्या शुभेच्छा. युवराज नाईक, जिल्हा क्रीडा अधिकारी सातारा. आज या ठिकाणी ऑलिम्पिक डेचा 128वा ऑलिम्पिक डे या ठिकाणी आम्ही सातारामध्ये साजरा करतोय. हा साजरा करत असताना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, ऑलिम्पिक असोसिएशन आणि गुरुकुल शिक्षण संस्था या तिघांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमामध्ये आम्ही पारंपरिक खेळाचे प्रात्यक्षिक असतील, वेगवेगळ्या खेळाडूंचे सत्कार असतील. खेलो इंडियामध्ये विशेषतः सातारा जिल्ह्याने उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे अशा खेळाडूंचा आणि क्रीडा मार्गदर्शकांचा सत्कार असेल असे सर्व कार्यक्रम या ठिकाणी घेतलेले आहेत. गुरुकुल शाळेचं विशेषतः आम्हाला सहकार्य लाभलेलं आहे. या ठिकाणी सर्व आर्थिक खर्चसुद्धा या शाळेने या ठिकाणी उचललेला आहे आणि त्यामुळे हा एक शासनाचा उपक्रम यशस्वीरित्या या ठिकाणी संपन्न झालेला आहे.